नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण MPSC किंवा इतर स्पर्धा परीक्षांमध्ये नेहमी विचारले जाणारे 30 अत्यंत महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सगळ्यात पहिला प्रश्न आहे की पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी कोणी आंदोलन केले? सांगा बघू, अस्पृश्यांसाठी हे मंदिर बंद होते, तर बघा अस्पृश्यांसाठी सुद्धा हे मंदिर खुले व्हावे म्हणजे सर्वांसाठीच ते खुले व्हावे यासाठी साने गुरुजी यांनी आंदोलन केले होते। प्रश्न क्रमांक 2 कडे आता वळूया। मराठीतील बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले पहिले वृत्तपत्र कोणते? बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले पहिले वृत्तपत्र आहे दर्पण, ऑप्शन सी। कधी सुरू केलं ते? तर 6 जानेवारी 1932 साली, या लक्षात ठेवा, मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण। पुढचा काय प्रश्न बघा। स्वयंचलित वाहनातून कोणता विषारू वायू बाहेर पडतो? स्वयंचलित वाहनातून, तर बघा स्वयंचलित वाहनातून कार्बन मोनॉक्साईड, ऑप्शन सी, कार्बन मोनॉक्साईड हा विषारू वायू बाहेर पडतो। पुढच्या प्रश्नाआधी विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला अनअकॅडमी या प्लॅटफॉर्मबद्दल थोडी माहिती देतो। बघा, तुम्ही MPSC किंवा इतर कोणत्याही महाराष्ट्र भरती परीक्षेची तयारी करताय तर लगेच अनअकॅडमी हा ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्या। बघा, अनअकॅडमी या ॲपच्याद्वारे तुम्ही डायरेक्टली एज्युकेटरसोबत कनेक्ट होऊ शकता। तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही एज्युकेटरला विचारू शकता, किंवा 1:1 लाईव्ह मेंटरशिप प्रोग्रामद्वारे तुम्ही डायरेक्टली एज्युकेटरसोबत फोनवर सुद्धा बोलू शकता। बघा, आता ही MPSC कॉम्बॅट March 27 तारखेला एक टेस्ट होणार आहे, ठीक आहे, फ्री टेस्ट आहे ही। हा आपला एनरोल कोड वापरा, SM22 हा आपला एनरोल कोड वापरा टेस्टमध्ये एंट्री करण्यासाठी, आणि एकदा का तुम्ही ही टेस्टमध्ये टॉप 100 राहिला तर तुम्हाला अनअकॅडमीचं चांगलं स्कॉलरशिप भेटतोय। बघा, सोबत लेनोवो टॅब, बोट इयरपॉड्स, JBL स्पीकर आणि इतर ॲमेझॉन वाउचरसुद्धा भेटत आहेत। तर फ्री टेस्ट आहे, एनरोल करा, SM22 आपला कोड वापरा। बघा, अनअकॅडमीवर राज्यसेवा, PSI, STI, ASO किंवा डिपार्टमेंटल PSI या सगळ्या एक्झामसाठी तुम्हाला एकच सबस्क्रिप्शन अनअकॅडमीवर घ्यायचं आहे। आपला कूपन कोड SM22 वापरा, तुम्हाला 10% आणखी डिस्काउंट भेटून जाईल। लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। वळूया आपल्या आता चौथ्या प्रश्नाकडे। मीनाबक्कम हा आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? मीनाबक्कम, तर बघा, हे तामिळनाडूची राजधानी चेन्नई येते, लक्षात ठेवा, मीनाबक्कम हा आंतरराष्ट्रीय विमानतळ। पाचव्या प्रश्नाकडे आता वळूया। महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी निवारणीसाठी टिंब हे पोर्टल सुरू केलेले आहे महाराष्ट्र शासनाने। तर बघा, महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी निवारणासाठी आपले सरकार नावाचे पोर्टल सुरू केले आहे। चला, सहाव्या प्रश्नाकडे आता वळूया। मराठी सत्तेचा उत्कर्ष हे पुस्तक कोणी लिहिले? मराठी सत्तेचा उत्कर्ष, तर बघा, हे पुस्तक लिहिलं होतं न्यायमूर्ती रानडे यांनी। नसेल माहिती तर पटकन नोट डाऊन करून घ्या। मराठी सत्तेचा उत्कर्ष हे पुस्तक लिहिलं न्यायमूर्ती रानडे यांनी। सातवा प्रश्न काय बघा। तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिले आहे? तृतीय रत्न, तर बघा, तृतीय रत्न हे नाटक लिहिलं ज्योतिबा फुले यांनी। महत्त्वाचा प्रश्न आहे, तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिलं? ज्योतिबा फुले यांनी। चला, आठवा प्रश्न काय दिलाय बघा। खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय चिमणी दिन किंवा वर्ल्ड स्पॅरो डे म्हणून पाळण्यात येतो? आंतरराष्ट्रीय चिमणी दिन किंवा वर्ल्ड स्पॅरो डे म्हणून 20 मार्च हा दिवस पाळण्यात येतो, ऑप्शन बी। पुढचा काय प्रश्न बघा। भारताच्या पूर्व संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणत्या लढाऊ विमानातून भरारी मारली? सांगा बघू, निर्मला सीतारामन यांनी, ज्या की पूर्व संरक्षण मंत्री होत्या या, तर त्यांनी बघा ऑप्शन बी, सुखोई 30 MKI या विमानातून भरारी मारली होती। या फोटोमध्ये बघू शकता तुम्ही। चला, दहावा प्रश्नाकडे आता वळूया। महत्त्वाचा प्रश्न आहे बघा। काय प्रश्न बघा। सन 2018 डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला? डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग यांना कोणता पुरस्कार मिळाला? तर बघा ऑप्शन बी, पद्मश्री पुरस्कार मिळाला होता, पद्मश्री पुरस्कार यांनी। बघा, सर्च नावाची एक संघटना स्थापन केलेली आहे गडचिरोली येथे। कोणी? अभय बंग आणि राणी बंग, हे दोन्ही नावं लक्षात ठेवा। पद्मश्री मिळालं होतं यांना 2018 साली, ठीक आहे, सर्च हे नाव लक्षात ठेवा, अभय बंग आणि राणी बंग। चला, प्रश्न क्रमांक 11 काय बघा। लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते? तर बघा, लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण हे जांभ्या मृदेमध्ये सर्वात जास्त असते, आणि जांभी मृदा कुठे असते? तर जास्त पावसाच्या ठिकाणी जांभी मृदा असते।
पुढचा काय प्रश्न बघा, गणिताचा प्रश्न आहे बघा. 12 सेकंदात एक पोळी लाटून होते तर अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील? 12 सेकंदात एक पोळी, ठीक आहे. तर अर्ध्या तास, अर्धा तास म्हणजे किती? 30 मिनिटं. 30 गुणिले 60 सेकंद, ठीक आहे. 37 * 18 म्हणजे 1800 सेकंद, भागिले आपण करणार आहे ते 12, ठीक आहे. भाग घालवा, तुमचं उत्तर येईल 150, ठीक आहे. तर अर्ध्या तासामध्ये 150 पोळ्या लाटून होऊ शकतात. पुढचा काय प्रश्न बघा, कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत आहेत? तर बघा, कैमूरच्या टेकड्या ह्या विंध्य पर्वत रांगेत आहे, लक्षात ठेवा, लिहून घ्या. कैमूरच्या टेकड्या म्हटलं की विंध्य रांगेत आहेत, विंध्य पर्वत रांगेत आहेत. पुढचा काय प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते ठिकाण रेल्वे डब्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? कोणते ठिकाण? कपूरथळा, चंदीगड, कानपूर की कोची? तर बघा, रेल्वे डब्यांच्या निर्मितीसाठी कपूरथळा प्रसिद्ध आहे, ऑप्शन ए. चला पुढच्या प्रश्नाकडे बघूया आता. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या चळवळीत आर्य समाजाचे गुंजोटी येथील पहिले हुतात्मा कोण? गुंजोटी येथील पहिले हुतात्मा होते ऑप्शन बी वेद प्रकाश, लक्षात ठेवा, ऑप्शन बी. मराठा मुक्ती संग्रामाच्या चळवळीतील आर्य समाजाचे गुंजोटी येथील पहिले हुतात्मा होते वेद प्रकाश. 16 वा प्रश्नाकडे आता बोलूया. स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने मुंबई येथे 1904 मध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या परिषदेचे आयोजन केले? रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली, तर बघा, ऑप्शन बी अखिल भारतीय महिला परिषद, ठीक आहे. अखिल भारतीय महिला परिषदेचे आयोजन केले गेले होते 1904 मध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली. चला 17 वा प्रश्न काय बघा, ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास टिंब टिंब म्हणतात. तर बघा, ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास दवबिंदू तापमान असं म्हटलं जातं, ऑप्शन डी. 18 वा प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणाचा जन्मदिन सामाजिक न्याय दिन म्हणून पाळला जातो? कोणाचा जन्मदिन? बघा, 4 ऑप्शन आहेत. कोणा या 4 पैकी कोण असं आहे ज्याचं जन्मदिन हे सामाजिक न्याय दिन म्हणून पाळलं जातं? तर बघा, ऑप्शन सी छत्रपती शाहू महाराज, ठीक आहे. 26 जून हा दिन त्यांचा, ठीक आहे, जन्मदिन त्यांचा, जो की सामाजिक न्याय दिन म्हणून पाळला जातो. पुढचा काय प्रश्न बघा, हिंगणे येथील स्त्री शिक्षण संस्था संस्थापक कोण आहेत? श्री शिक्षण संस्था संस्थापक कोण आहेत हिंगणे येथील? तर बघा, ऑप्शन ए महर्षी धोंडो केशव कर्वे आहेत ना, श्री शिक्षण संस्था हिंगणे येथील आहे. 1896 ला याची स्थापना झाली होती पुण्याला, पुणे येथे. चला 20 व्या प्रश्नाकडे आता बोलूया, खालीलपैकी कोणती संस्था पंडिता रमाबाई यांनी स्थापन केली नाही? तर बघा, शारदा सदन मुंबईचं पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेली आहे. नंतर मुक्ती सदन सुद्धा आणि आर्य महिला समाज पुण्याचं हे देखील पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेली आहे. पण बघा, स्त्री विचारवती संस्था पुण्याची जी आहे, जी की सरस्वती गणेश जोशी यांनी त्याची स्थापना केलेली आहे, सरस्वती गणेश जोशी यांनी, ठीक आहे, पंडिता रमाबाई यांनी याची स्थापना केलेली नाही आहे. चला प्रश्न क्रमांक 21 कडे वळूया, कोणताही पदार्थ द्रवात बुडविला असता त्याचे टिंब टिंब कमी होते? वस्तुमान, आकारमान, वजन की यांपैकी नाही? तर बघा, कोणताही पदार्थ हा द्रवात बुडवला असता त्याचे वजन कमी होते, ऑप्शन सी. नेक्स्ट काय प्रश्न बघा, हिमोफिलिया हा कोणता रोग आहे? हिमोफिलिया पहिल्यांदा ऐकत असेल तर लिहून घ्या, हिमोफिलिया हा एक प्रकारचा अनुवंशिक रोग आहे, ऑप्शन डी. हा एक अनुवंशिक रोग आहे, ऑप्शन डी. पुढचा काय प्रश्न बघा, विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युत रोधक तयार करण्यासाठी धातूंचे कोणते संमिश्र वापरतात? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, विद्युत शेगड्या किंवा विविध प्रकारचे विद्युत रोधक तयार करण्यासाठी धातूंचे, हे ऑप्शन बी जर्मन सिल्वर नावाचं संमिश्र वापरलं जातं. पुढचा काय प्रश्न बघा, पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले? पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले होते? तर बघा, बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यामध्ये पानिपतचं पहिले युद्ध झालं. आता पानिपतचं पहिले युद्ध झालं कधी? तर 1526 ला, ठीक आहे. दुसरं कधी झालं? दुसरं झालं 1556 ला, ठीक आहे. आणि तिसरं कधी झालं? तर तिसरं झालं नंतर 1761 मध्ये, ठीक आहे, लक्षात ठेवा या तारखा. पुढचा काय प्रश्न बघा, वास्को द गामा यांनी 1498 साली नवीन सागर मार्ग शोधून भारतातील कोणत्या ठिकाणी पोहोचले?
1498 ला वास्को द गामा. तर बघा कॅलिकत येथे पोचले होते, कॅलिकत किंवा आता त्याला कोझी कोड असं देखील म्हणतात, कोझी कोझी कोड, ठीक आहे, केरळमधील कोझी कोड येथे ते पोचले होते. प्रश्न क्रमांक 26 काय बघा, कलर ब्लाइंड हा दृष्टिदोष असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगामध्ये फरक करू शकत नाही. कलर ब्लाइंड, तर बघा कलर ब्लाइंड हा दृष्टिदोष असणारी व्यक्ती ही लाल आणि हिरवा या रंगांमध्ये फरक करू शकत नाही. चला 27वा प्रश्न काय बघा, यशोवर्धन नेहमीच लवकर येत असतो या वाक्यातील काळ ओळखा. यशोवर्धन नेहमीच लवकर येत असतो या वाक्यातील काळ ओळखायचं आहे तुम्हाला, तर हे एक रीती वर्तमान काळ आहे. ऑप्शन डी काय आहे, हे एक रीती वर्तमान काळ आहे. चला नेक्स्ट काय प्रश्न बघा, जलीकट्टू बघा फोटोमध्ये बघू शकता तुम्ही, तर हे जलीकट्टू हा सण कोणत्या राज्यात साजरा करतात सांगा बघू, कोणत्या राज्यात साजरा केला जातो जलीकट्टू. फोटोमध्ये बघू शकता तुम्ही, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश की तामिळनाडू. तर बघा जलीकट्टू हा सण ऑप्शन डी तामिळनाडू या राज्यात साजरा केला जातो. 29वा प्रश्न बघा, अमर चित्रकथा हे लहान मुलांसाठीचे पुस्तक कोणी सुरू केले. अमर चित्रकथा तुम्ही वाचलं असाल, तर हे लहान मुलांसाठीचे पुस्तक सुरू केलं होतं अनंत पाई यांनी, हा लक्षात ठेवा, अनंत पाई यांनी सुरू केलं होतं. चला आजचा शेवटचा प्रश्न काय बघा, सितार नावाचे वाद्य खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने शोधून काढले. सितार नावाचे वाद्य, तर बघा सितार नावाचे वाद्य हे शोधून काढले होते अमीर खुसरो यांनी. महत्वाचा प्रश्न आहे, लिहून घ्या, सितार नावाचे वाद्य कोणी शोधून काढले, अमीर खुसरो यांनी. क्लिअर, तर बघा 30 महत्वाचे प्रश्न बघितले आपण. या प्रश्नांची PDF मी आपला जो टेलिग्राम चॅनल आहे MPSC GK अकॅडमी त्याच्यावर टाकतो, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. बघा क्वेश्चन ऑफ द व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की कान्हा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे, आसाम, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश की राजस्थान. उत्तर माहिती असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा. ही आपली वेबसाईट आहे MPSCGK.com. या वेबसाईटवर तुम्हाला MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी सर्व महत्त्वाचे प्रश्न भेटून जातील. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबत बाजूला असलेल्या बेल आयकनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलरली भेटून जातील. तर चला मग विद्यार्थी मित्रांनो भेटूया MPSC GK अकॅडमीच्या पुढील व्हिडिओमध्ये. आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.